नमस्कार मित्रांनो, जय हिंद. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. कालच्या दिवशी इथून इथपर्यंत वाट लागल्यानंतर खालच्या बाजूला, आजच्या दिवशी जर मार्केटचा तुम्ही मूड बघितला असेल तर त्यावरून काय दिसून आलं हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कमेंट करू शकता. जी काही तेजी आपल्याला बघायला मिळाली, जवळपास मार्केटला दोन्हीही बाजू असतात हे आपण कालच्या व्हिडिओमध्येही बोललो. आणि मित्रांनो, जेवढं मार्केट पडलं तेवढं वाढलंही आजच्या दिवशी बघितलं असेल तुम्ही. मार्केटला दोन्ही बाजू आहेत, फक्त एका बाजूचा विचार कधीही करू नये. काही कारणामुळे प्रॉफिट मोठ्या प्लेअरनी जरी बुकिंग केलं असेल, प्रॉफिट बुक केलं असेल तरी, किंवा अचानक आलेली मार्केटमध्ये काही कारण नसताना पडझड जर धडकी भरवणारी असेल तर ऍज अ इंट्राडे वाल्यांसाठी दोन्ही बाजूला संधी असते. पण आज सुद्धा मित्रांनो, ज्यांनी मार्केटवरती फक्त आणि फक्त बेरिशच व्ह्यू जर ठेवला असेल, मी काय म्हणतो परत एकदा ऐका, की आज सुद्धा ज्यांनी मार्केटवरती फक्त आणि फक्त बेरिश व्ह्यू ठेवला असेल तर त्यांनी परत एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मार्केट गॅपडाऊन ओपन झालं, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, काही काळ तात्पुरती पडझड झाली, पण मार्केटनं जो बॅक बाउन्स घेतला तो नंतर मार्केटनं वळून बघितलं नाही, हेही सत्य आहे. आणि जर तुम्ही आपला कालचा व्हिडिओ 20 तारखेचा बघितला नसेल तर एकदा नक्की जाऊन बघा. निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन 20/12/2023 चा तो व्हिडिओ एकदा बघा. आवडला तर लाईक कमेंट शेअर करा, आणि आजच्या व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक कमेंट शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर एकंदरीत अचानक आलेल्या, अचानक जसं वादळ येतं तसं सेम सिच्युएशन मार्केटमध्ये कालच्या दिवशी होती. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक सांगितलं होतं की निफ्टी स्मॉल कॅप मिड कॅप असेल तर एखाद्या स्टॉक्समध्ये समजा काही 5-5%, 6-6% जरी पडझड होती तेवढेच मित्रांनो ते स्टॉक्स परत वाढतात ही तेवढेच, पडतात ही तेवढे, याविषयी आपण डिस्कशन केलं. ऍज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर एक ना एक दिवस मार्केटला आणि माणसाला वरच जायचं आहे, याविषयी बोललो. तर आता चला, मार्केटनं जवळपास परत एकदा बुल जोमात बियर कोमात गेलेले आहेत, आणि एकंदरीत आता मार्केट परत एकदा आहे या लेवलला. बँक निफ्टीनं जवळपास जिथून पडझड व्हायली होती झाली होती त्या एरियात मार्केटला आणून परत एकदा त्याच रेंजमध्ये मार्केट आलेलं आहे. याचाच अर्थ मार्केट मधली तेजी आणखीही संपलेली नाही. कारण ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं तर आपल्या मार्केट नंतर ग्लोबल मार्केट ही मध्ये सुद्धा पडझड झाली, पण उद्यासाठी मार्केटमध्ये परत एक मोठा धमाका तयार होणार. आणि जर मित्रांनो मार्केट जर आपण कालच्या व्हिडिओमध्ये परत एकदा सांगतो की याविषयी बोललो की सांताक्लॉज रॅली मार्केटमध्ये बाकी होती, आणि ही पडझड जर झाली असेल आणि सांताक्लॉज रॅली जर आली तर मित्रांनो मार्केट परत एकदा बॅक बाउन्स मारू शकतं. आणि उद्या आहे शुक्रवारचा दिवस, या आठवड्यातील शेवटचं सेशन. मार्केटमध्ये जर मोमेंटम मित्रांनो साईडवेज जर नसेल तर मार्केटनं उद्या परत एकदा वन वे बॅक बाउन्स द्यायला पाहिजे, किंवा एकतर हेवी गॅपअप ओपन होईल आणि मग साईडवेज राहील, किंवा गॅपअप ओपन होऊन रिव्हर्सल मारेल. पण ज्यांनी मित्रांनो गॅपअप ओपन झाला असेल तर चांगली गोष्ट, पण नॉर्मली फ्लायटेड मार्केटनं जर ओपनिंग दिलं तर परत एकदा वन वे रॅली अपसाईडला मार्केटमध्ये अपेक्षित आहे. ग्लोबल मार्केटमधून जर काही निगेटिव्हिटी नाही आली तर मार्केट उद्या एकदा परत एकदा धमाका करू शकतं. तर मित्रांनो उद्यासाठी लेवल्स कुठले राहतील? आपल्याला 48,000 ही की लेवल आहे. जर मार्केट 48,000 घरामध्ये ओपन झालं वेल अँड गुड, इथून अपसाईडला परत एकदा मित्रांनो एक जबरदस्त मुवमेंट मिळू शकतो. आणि 48,444 या लेवलला मार्केट जाताना पाहायला आपल्याला मिळू शकतं या घरामध्ये जर मार्केट ओपन झालं. पण समजा 48,155 घरामध्ये जर मार्केटनं ओपनिंग दिलं तर तिथून काय रॅली बनू शकते? तर एकंदरीत जर बघितलं तर सध्याला एवढं हेवी गॅप अप होणं हे पॉसिबल असेल नसेल ही गोष्ट वेगळी, पण जेवढं नॉर्मल मार्केट ओपन होईल ते आपल्यासाठी चांगलं ठरू शकतं. कारण तिथून एक मार्केट मूव मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ शकतं, पण गॅप अप ओपन झाल्यानंतर मात्र थोडीशी रॅली अडखळू शकते उद्याच्या सेशनमध्ये. पण एकंदरीत जर बघितलं तर ही रॅली मित्रांनो सांताक्लॉज रॅली असेल. आणि मार्केटनं जर 48,000 ओपनिंग दिलं, 48,150 जरी ओपनिंग दिलं तर मार्केट आपल्याला बँक निफ्टी 48,444, 48,544
48,544 नंतर जर टार्गेट आलं तर मित्रांनो उद्यासाठी आपल्याला स्क्रीनवरती हे टार्गेट ही बघायला मिळू शकतात. त्यामुळे मार्केटमध्ये जर एक धमाका जर झाला तर मित्रांनो अपसाईडला हे टार्गेट उद्या एंड ऑफ द डे पर्यंत म्हणजे सेशन क्लोजिंग होईपर्यंत बघायला मिळू शकतात. हे झालं पॉझिटिव्ह थिंकिंग. जर मित्रांनो बेरिश जर मार्केटवरती आपल्याला स्टडी करायचा असेल तर कुठून करायचा असेल एकंदरीत जर बघितलं तर आपल्यासाठी आता हा एक काय झाला आहे इथे एक बाईंग झोन आहे. इथून मार्केटनं रिकव्हरीची रॅली घेतलेली आहे बँक निफ्टीमध्ये. तर एकंदरीत हा जो झोन आहे मित्रांनो आपल्याला 47,300 47,400 इथं साईडवेज राहिलेला आहे आणि मार्केटमध्ये इथं बायर ऍक्टिव्ह झालेला आहे. जोपर्यंत हा आता आपल्यासाठी मेजर सपोर्ट बनलेला आहे 47,300 47,400 या घरामध्ये मार्केट जर आलं एनी कारणाने इथून रिव्हर्सल तर इथे मित्रांनो बायर परत एकदा ऍक्टिव्ह सेकंड हाफ मध्ये होताना दिसून येऊ शकतात. जर हा सपोर्ट बँक निफ्टीला टिकवता आला नाही 47,400 47,300 या 100 पॉईंट मध्ये जोरदार ट्रॅप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इथं वर जाईल खाली जाईल असं दाखवून मार्केट एक धमाका करू शकतो. ज्याही साईटला स्टडी करायचा आहे सीएसएल कडक लावून स्टडी करायचा आहे. 47,300 जर सपोर्ट तुटला तर मार्केट परत एकदा 47,000 घरामध्ये येणार उद्यासाठी जर निगेटिव्ह विचार केला. पण मित्रांनो मार्केट हे 47,000 कधी येऊ शकतं हे सपोर्ट तुटल्यानंतर. पण उद्या पॉसिबिलिटी जास्तीत जास्त ही आहे की 48,000 48,555 आणि 48,700 मार्केट आपल्याला हेही टार्गेट दाखवू शकतं सीई साईडला आणि पीई साईडला 47,000 टार्गेट ही बँक निफ्टी देताना दिसून येऊ शकते. जर मार्केट बेरिश राहिलं परत काही कारणाने जर पडझड झाली तर या लेवलला. पण मित्रांनो साईडवेज मोमेंटम जर असेल तर एवढे टार्गेट दोन्ही बाजूला देणार नाही. मार्केट आपलं स्लोली स्लोली कचवा टाईप साईडवेज झिगझॅग राहण्याचा प्रयत्न करू शकते बँक निफ्टी. पण मोमेंटम मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे 48,444 48,555 हेही टार्गेट आपल्याला उद्याच्या सेशन मध्ये बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही जास्तीत जास्त. आणि जर रॅली थांबणारच नसेल तर 48,700 जर सांताक्लॉज रॅली जर आली मार्केटमध्ये तर हे टार्गेट आपल्याला सीई साईडला दिसून येऊ शकतात बँक निफ्टीमध्ये. मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर तर करा. आपण चॅनेलला सबस्क्राईब करा. निफ्टी बद्दल बोलूया. निफ्टीमध्ये सुद्धा मित्रांनो जर बघितलं तर उद्यासाठी जो शेवटच्या आठवड्यातला हा सेशन आहे आपल्यासाठी तर तो जवळपास 22 तारखेचा हा सेशन जो असणार आहे. निफ्टी ही बायोन डीप स्ट्रॅटर्जीची आपल्याला स्टडी करावी लागणार आहे. आणि निफ्टीनं जवळपास जर चेक केलं तुम्ही तर मित्रांनो एक्झॅक्टली 21,000 हा सपोर्ट खूप जबरदस्त ताकदीनं लढवला टिकूनही ठेवला आणि तिथून एक बॅक बाउन्स मारलेला आहे 21,200 म्हणजे 21,300 घरामध्ये मार्केटनं जरी क्लोजिंग दिलेलं असलं तरी आपल्यासाठी आता इथून निफ्टीमध्ये जी शक्यता आहे तरी एकतर मित्रांनो 100-150 पॉईंट गॅपअपच मार्केट मारण्याचा प्रयत्न करणार. 100 पॉईंटच्या घरामध्ये कमीत कमी 80 ते 125 पॉईंट गॅपअप जर मार्केटनं मारलं तर निफ्टीची जी स्ट्रॅटर्जी असेल तर निफ्टी पहिल्या 10 मिनिटांमध्ये काय करू द्यायचं आहे. निफ्टी जर अपसाईडला निघाली तर मित्रांनो त्याला सांताक्लॉज रॅली समजायचं. पण एसएल कडक ठेवून तिकडे स्टडी करायचं आहे. पण निफ्टीनं जर बायचान्स इथूनच गॅपअप ओपन होऊन 100-125 पॉईंटच्या घरातून युटर्न मारायला सुरुवात केली तर परत मित्रांनो आपल्याला जी ऑपॉर्च्युनिटी मिळेल ती 21,250 या घरामध्ये. इथे मार्केट रिव्हर्सल आल्यानंतर बाय ऑन डीप इथं बायर परत ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करू शकतात. पण एकंदरीत जर बघितलं तर मोमेंटम दोन्हीकडे मिळणार आहे. बँक निफ्टीवरती आपल्याला थोडस स्टडी करताना प्रयत्न करायचा आहे. कारण दुसरी गोष्ट जर बघितलं तर निफ्टीची एक्सपायरी नंतर निफ्टीमध्ये प्रीमियम वाढतील नाही वाढतील धरसोड होईल. पण त्या अगोदर बँक निफ्टीची एक्सपायरी अगोदर झालेली असल्यामुळे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ही चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळे बँक निफ्टीला फर्स्ट प्रायोरिटी सेकंड प्रायोरिटी ही निफ्टीला आपल्याला द्यायची आहे. या लेवलवरती आल्यानंतर सी साईडला स्टडी करायचा आहे. पी साईडला जर मार्केटमध्ये जोरदार वादळ सुरू झालं ग्लोबल मार्केटमधून निगेटिव्ह वारं वाहिलं आणि आपल्या इकडेही मार्केटमध्ये थोडस धरसोड होत असेल तर 21,250 हा सपोर्ट असेल. त्यानंतर 21,200 21,175 हा सपोर्ट असेल मेजर सपोर्ट असेल. इथं बायर्स परत एकदा ऍक्टिव्ह होतील. पण जर मार्केट ओपन झाल्या झाल्याच बायर अग्रेसिव्हली ऍक्टिव्ह झाले
तर मित्रांनो त्या रॅलीचा आपल्याला फायदा घेता यायला पाहिजे आणि मार्केट परत मागे वळून उद्या बघण्याची शक्यता जरा कमी वाटते. जर काही निगेटिव्ह जर संकेत आले नाहीत तर मित्रांनो रॅली ही वन वे यायला पाहिजे उद्याच्या शुक्रवारसाठी, ज्याला आपण सॅंटा क्लॉज रॅली ही म्हणू शकतो. तर बघूया मार्केट कसं बिहेवियर करतं. पण एकंदरीत मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना वाटतं की धरसोड धरसोड, कारण कालच्या त्या थोडक्यात गोंधळामुळे मार्केटमध्ये जी पडझड झाली त्यामुळे बिगिनर्सला चाचपडल्यासारखं होतं की काय करू काय नको धरपडल्यासारखं होत असेल, तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की जर ज्यांना काही वाटत असेल त्यांनी मार्केटला दोन सेशन टाळणं सुद्धा गरजेचं आहे, कारण विनाकारण लॉस करून घेण्यापेक्षा पेपर ट्रेडमध्ये टाळलेलं चांगलं. उद्यासाठीही ज्यांना धरसोड वाटत असेल ते टाळू शकतात, पण आपला व्ह्यू आहे तो मार्केटवरती हा बुलिश ठेवायचा आहे उद्याच्या शुक्रवारसाठी. पण एकच लक्षात ठेवा, मार्केटमध्ये हातचाला एक शिल्लक ठेवा, हे मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण शुक्रवार हा बऱ्याच वेळा ब्लॅक फ्रायडे ही असतो, त्यामुळे मार्केट ट्रॅप करायला मार्केटवरती व्ह्यू कधीही दोन्ही बाजूचा ठेवायचा, याचाच फायदा मित्रांनो मोठे प्लेयर घेतात आणि बिगिनर्स मात्र अडकून पडतात, कारण आपण फक्त तेजी येईल म्हणून बसलो तर ब्लॅक फ्रायडे कुठल्या मिनिटात होईल हे सांगता येत नसतं. म्हणून आपला व्ह्यू हा दोन्ही बाजूला 50-50% उद्याही ठेवायचा आहे, पण खास करून फर्स्ट प्रायोरिटी जी असेल ती आपली असेल सीई साईडला. आणि मार्केटला काहीही होऊ द्या, मार्केट तुमचं काही वाकडं करणार नाही, फक्त एसएल जर तुमचा कडक असेल तर. त्यामुळे एसएल हे स्टॉक मार्केटमधलं ब्रह्मास्त्र आहे, त्याचा वापर करेल तोच मार्केटमध्ये टिकेल. पीई साईडला थोडस इग्नोर करायचं आहे, सीई साईडला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे, पण झिगझॅग मार्केट असेल तर मात्र आपल्याला इग्नोर करायचं आहे. ही गोष्ट मित्रांनो नोटीस करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हात जोडून विनंती, मार्केटमध्ये कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा, मग स्टडी करण्याचा प्रयत्न करा. माझे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात, मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, उद्या मार्केटमध्ये सॅंटा क्लॉज रॅली येईल का नाही, का मार्केट साईडवेज राहील, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय